संबंध आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, कोकण असेल, मुंबई असेल, इथल्या लोकांच्या रिलेटेड काही विषय आहे, त्यांच्याकडे कुठल्या आंदोलनाला मुद्दा आहे. सीमा भागाच्या विषयावरती हे पहिल्या दिवशी पण आंदोलनाला बसले होते, आज पाचव्या दिवशी पण तेच आंदोलन करतात. अरे जरा तर लाजा वाटल्या पाहिजेत. सीमा भागाचा प्रश्न हा निर्माण काय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण झालाय का? नाही आहे. या प्रश्नामध्ये सरकार बरोबर विरोधकांनी खांद्याला खांदा लावला पाहिजे. हा प्रश्न सोडवण्यासाठी गट, तट, पक्ष, पार्ट्या, विचारधारा सोडून महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी, सगळ्या पक्षांनी सरकार बरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मला अभिमान या गोष्टीचा आहे. माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला गेले, अमित शाह साहेबांच्या सोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे गृहमंत्री, आपले मुख्यमंत्री यांची पहिल्यांदा बैठक झाली, चर्चा झाली. चर्चा झाल्याशिवाय याच्यातून मार्ग निघत नाही आणि त्यामुळे या विषयामध्ये विरोधकांनी चुकीचं राजकारण न करता सरकार बरोबर ठामपणे उभं राहावं. मतासाठी असलं फालतू राजकारण करायचं त्यांनी धंदे बंद करावेत. अरे पाचवा दिवस आहे, लोकांच्या हिताचा काय प्रश्न घेऊन तुम्ही लढला? सभागृहामध्ये तुम्ही लोकांच्या विषयावरती बोलला? तुम्ही लोकांच्या विषयावरती बोलत नाही. तुम्ही आता विरोधी पक्षात आहात हे तुम्ही आता समजून घ्या, स्वतःच्या स्वतः चिमटे काढा. तुम्ही आता सत्ताधारी पार्टीत नाही. विरोधकांची भूमिका काय असते? लोकांच्यात जाणं, प्रश्न समजून घेणं आणि इथं सभागृहात मांडणं. तुम्ही कुणाचे प्रश्न समजून घेतले? लोकांच्या मध्ये तुम्ही गेला? नाही गेला. त्यामुळं आता हे सगळे खोडसाळ धंदे बंद करावेत आणि सरकारच्या बरोबर सीमा भागाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ठामपणे भूमिका घ्यावी. जर तुम्हाला खरंच सीमा भागातल्या लोकांचं हित जर जपायचं असेल तर त्यांनी हे कृत्य करावं. आनंद आहे की महाराष्ट्र आणि देश लोकशाहीवरती चालतो. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, जयंत पाटलाच्या बापजाद्याचं राज्य नाही आहे. त्यांना आतापर्यंत असं वाटत होतं आम्ही कोणतरी मोठी माणसं आहे, आम्ही सगळे आमच्या आम्ही जे ठरवलं तेच घडतं. परंतु काल त्यांनी जे माननीय अध्यक्ष महोदयांच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट केला ते अत्यंत निषेधार्य आहे. तुम्ही अध्यक्ष महोदयांना दयांना निर्लज्ज बोलता आणि त्यांचं निलंबन झाल्याच्या नंतर जे बाकीचे त्यांचे जे निर्लज्ज आमदार आहेत ते त्याला खांद्यावरती बाहेर घेऊन येतात. म्हणे जयंतरावला कोण टकरेल, त्याला त्याचा करेक्ट का? अरे तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला, तुम्ही काय लोकांचे करेक्ट कार्यक्रम करता? मी जयंत पाटलाला रोज ठोकारतो, 10 वर्ष झालं मी ठोकारतो, काय आमची वाकडी गेली जयंत पाटलांना? महाराष्ट्रातल्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, हे कायद्यावरती राज्य चालतं, हे यांची काय दादागिरी नाही आहे, हे म्हणेल तसं काय चालत नाही. त्यामुळं लोकशाहीवरचा प्रचंड विश्वास महाराष्ट्रातील जनतेचा या कालच्या कृतीनं वाढलेला आहे. काल खरं तर अजित पवारांचा चेहरा बघण्यासारखा होता, ते खूप खुश होते, कारण ते जयंतरावची बाजू घेत होते का जयंतरावची ठासत होते हेच लोकांना कळत नव्हतं. त्यांना हे सगळं पटलेलं आहे. त्यामुळं आता जयंतरावनी नीटपणे समजून घ्यावं की तुम्ही सभागृहामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन लढला असता, निलंबित झाला असता, तुमचं कौतुक झालं असतं. या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही आवाज उठवला असता, तुम्ही निलंबित झाला असता, तुमचं कौतुक झालं असतं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही बोलला असता, तुमच्यावर कारवाई झाली असती, तुमचं कौतुक झालं असतं. विद्यार्थी आहेत, कष्टकरी आहेत, सगळ्यांच्यावरती तुम्ही बोला. अरे तुम्ही बोलताय काय? अध्यक्षांना बोलता चुकीचं आणि मग परत बाहेर येऊन कुठं खांद्यावर घ्या, कुठं डोक्यावर घ्या, असले काही उपयोग होत नाहीत. तुम्ही आता एवढे सिनियर म्हणून सांगता आम्ही फार तज्ज्ञ आहे, आम्ही फार हुशार आहे. हा सगळा जो जयंत पाटलांचा बुरखा होता, खरा चेहरा लोकांच्या समोर काल आलेला आहे.